आचार्य गुलाम समदानी कंधारकर त्यांची मुलाखत घेतील प्राध्यापक बालाजी चिरडे आणि प्राध्यापक विश्वाधार देशमुख. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. साहित्य संमेलन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी मी प्राध्यापक डॉक्टर बालाजी चिरडे व प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख आपले विनयपूर्वक स्वागत करतो. आज तिसऱ्या दिवशी इस्लाम समजून घेताना या विषयावर परखड मुलाखत आयोजित केली आहे आणि त्यासाठी आमंत्रित केलेला आहे प्राचार्य गुलाम समदानी कंधारकर यांना. ते इस्लामचे गाढे अभ्यासक व स्पष्ट वक्ते आहेत, उत्तम मराठी बोलतात. आजची मुलाखत अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. इस्लाम समजून घ्यायचा तो मुल्ला मौलवींकडून नव्हे तर उच्च विद्या विभूषित विद्वान व्यक्तीकडून. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या व्याख्यानमालेचे संयोजक महाराष्ट्रातले ख्यातनाम वक्ते लेखक आज संयोजकांच्या रूपात आहेत, हेही महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घटनाच आहे. या मुलाखतीची तयारी म्हणून 5 दिवसापूर्वी आम्ही व्हॉट्सअप, फेसबुक या सर्व समाज माध्यमांचा वापर करून आम्ही अनेकांना असं आवाहन केलं होतं की ज्यांना ज्यांना इस्लामबद्दल काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवावेत. मित्रहो, मला हे सांगू द्या की या आवाहनाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, शेकडो प्रश्न आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवले. आपल्या सगळ्यांची वेळेची मर्यादा लक्षात घेऊन अनेकांचे प्रश्न समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या निमित्ताने बिगर मुसलमान मुसलमानांच्याबद्दल काय विचार करतात हे कळालं. अनेक शंका व प्रश्न लोकांच्या मनात आहेत, त्यांची उत्तरे शोधण्याचा व इस्लाम समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. या सभागृहाच्या बाहेर पडताना आपण आज काहीतरी नवं वेगळं ज्ञान घेऊन जात आहोत अशी आपली भावना होईल याची आम्हाला खात्री आहे. पुनश्च सर्वांचे आम्ही स्वागत करतो आणि प्रत्यक्ष मुलाखतीची सुरुवात करतो. समदानी सर, आपलं खूप खूप हृदयपूर्वक स्वागत आहे या मुलाखतीमध्ये. माझा सर्व श्रोत्यांच्या वतीने, नांदेडकरांच्या वतीने हा प्रश्न आहे की इस्लामची स्थापना केव्हा झाली व ती कोणी केली. सर्वप्रथम मी आयोजकांचे प्राध्यापक मोरे सरांचे आभार मानणं आवश्यक मानतो. त्याचं कारण असं आहे की हा जो सुयोग आज आलेला आहे आणि विशेषतः आजच्या ह्या प्रजासत्ताक दिनी आलेला आहे त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतो आहे. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना ह्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. मित्रो, इस्लामची स्थापना केव्हा झाली हा जो प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर ऐकून मला वाटतं सुरुवातीलाच तुमच्यावर म्हणजे एक बॉम्ब टाकल्यासारखं होईल. मित्रो, बऱ्याचशा लोकांना असं वाटते की इस्लामची स्थापना ही प्रेषित मोहम्मदांनी केलेली आहे, पण वस्तुस्थिती कुराणानुसार तशी नाही. इस्लामची स्थापना ही आदम अलैहिस सलामपासून झालेली आहे, म्हणजे या पृथ्वी तलावरचा जो पहिला माणूस होता आदम, त्याच्यापासून इस्लाम सुरू आहे. ईश्वराने म्हणजे आमच्या संकल्पनेनुसार ह्या सृष्टीच्या निर्मितीनंतर माणसाच्या जिवंत राहण्याकरता ज्या काही सुखसोयी समृद्धी आवश्यक होत्या त्या सर्व निर्माण केल्या आणि सर्व ह्या गोष्टींची निर्मिती केल्यानंतर आदमला निर्माण केलं आणि आदमच्या बरोबर त्यांची पत्नी हव्वा हिला पाठवलं. ह्या दोघांच्या पासून जी सुरुवात झालेली आहे, त्यांच्याकडे जर मार्गदर्शन नसतं तर ते कशाही पद्धतीने मागले असते, तर त्यांना मार्गदर्शन देण्याकरता अल्लाहने त्यांना प्रेषित म्हणून पाठवलं. म्हणजे ह्या पृथ्वी तलावरचा पहिला माणूस, त्याला तुम्ही ॲडम म्हणा, त्याला तुम्ही काही नाव द्या, तो माणूस प्रेषित होता. ते पहिले प्रेषित आणि प्रेषित मोहम्मद हे या शृंखलेतले शेवटचे प्रेषित. कुराणामध्ये 23 ते 24 प्रेषितांचा उल्लेख नावानिशी आलेला आहे की ह्या प्रेषितांना आम्ही तीच शिकवण दिली होती जी आदमला दिली होती आणि जी आता आम्ही अंतिमरित्या प्रेषित मोहम्मदांना देऊन पाठवत आहोत. कारण यानंतर ह्या प्रेषितत्वाची परंपरा खंडित करणार आहोत आम्ही, म्हणून प्रेषित मोहम्मदांना शेवटचे प्रेषित म्हणून आम्ही पाठवलेलं आहे. तर हे प्रेषित अरबच्या भूमीमध्ये जन्माला आले व त्यांनी ह्या प्रेषितांच्या परंपरेला
अंतिमरित्या स्वच्छ स्वरूप दिल्यानंतर ही परंपरा खंडित झाली.